नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन फिगर्स ऑफ स्पीच पाहणार आहोत, ते म्हणजे पर्सनिफिकेशन, ॲपोस्ट्रॉफी अँड इन्वर्शन। चला तर मग हे फिगर ऑफ स्पीच जे आहे त्याला आपण सुरुवात करूया। पहिला फिगर ऑफ स्पीच आहे पर्सनिफिकेशन। आता पर्सनिफिकेशन म्हणजे काय? तर अ फिगर ऑफ स्पीच विच गिव्ज द क्वालिटीज ऑफ अ पर्सन टू अन ॲनिमल, अन ऑब्जेक्ट ऑर अन आयडिया। म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या वाक्यात निर्जीव वस्तू, मानवतेवर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखे वागताना दाखवलं असते तेव्हा पर्सनिफिकेशन हा अलंकार होतो। निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात तेव्हा हा अलंकार होतो। फॉर एक्झाम्पल, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा काही केला फुलेना। आता चाफ्याचं हे जे फूल आहे त्याला बोलणे, चालणे हे जे मानवी कृती आहे याचं उदाहरण दिलेलं आहे, किंवा आपण म्हणू शकतो ही मानवी गुण जे आहे ते चाफ्याच्या फुलाला दिलेले आहेत। पुढलं उदाहरण पहा, द वेव्स आर सिंगिंग अ सॉन्ग। म्हणजे लाटा ज्या आहेत ते गाणे म्हणत आहे। ॲक्च्युली गाणे गाणे ही मानवाची कृती आहे मात्र ती लाटांना दिलेली आहे। स्टार्स डान्स इन द स्काय। आता इथे सुद्धा जे तारे आहेत ते काय करत आहे, ते आकाशात नाचत आहे किंवा नृत्य करत आहे असं म्हटलेलं आहे। आता नृत्य करणे ही सुद्धा मानवी कृती आहे मात्र एका निर्जीव घटकाला आपण म्हणू शकतो, म्हणजे तारांना ती आपण कृती काय दिली आहे। तर अशा प्रकारे मानवी गुण जे आहे जर एखाद्या वस्तूला किंवा आपण म्हणू शकतो की काय आयडियाला जर दिलेले असेल तर अशा फिगर ऑफ स्पीच अशा वाक्यामध्ये आपण म्हणू शकतो की पर्सनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे। काही आणखी उदाहरणे आपण पाहूया। एक्झाम्पल, द कार डान्स अक्रॉस द सिटी रोड। म्हणजे आता ही कार जी आहे निर्जीव वस्तू आहे आणि डान्स म्हणजे नृत्य करणे ही मानवी कृती आहे, तर काय केलेलं आहे आपण, जी कृती आहे ती आपण काय दिली आहे, निर्जीव वस्तूला दिली आहे, मानवी कृती जी आहे निर्जीव वस्तूला दिलेली आहे। नेक्स्ट बघा, द अँग्री क्लाउड्स मार्च अक्रॉस द स्काय। आता अँग्री क्लाउड, आता अँग्री होणं म्हणजे रागावणे ही जी आहे ही मानवी जे आपण म्हणू शकतो की वैशिष्ट्य आहे आणि ते कोणाला दिलेलं आहे, तर क्लाउड्सला दिलं आहे। मार्च अक्रॉस द सिटी, आता मार्च म्हणजे काय, तर पुढे चालत आहे, ही सुद्धा ही काय आहे मानवी कृती आहे आणि आपण ती जी आहे ती अँग्री होणे ही एक भावना आणि मार्च ही एक कृती जी आहे ती आपण कुठला कोणाला दिली आहे, क्लाउडला दिली आहे। एक्झाम्पल, द स्टार्स इन द क्लिअर नाईट स्काय विंक ॲट मी अँड द टुलिप नॉडल देअर हेड्स इन द ब्रीज। आता या दोन्ही वाक्यामध्ये आपण पाहतोय की ते स्कायला आणि टुलिपचं जे फ्लावर आहे याला मानवी गुण जे आहे ते दिलेलं आहे। अशा प्रकारचे जे उदाहरणे असतील किंवा अशा प्रकारचं जे आहे उदाहरण आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये दिलं असेल तर तिथे पर्सनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे असं आपण म्हणतो। थोडक्यात पर्सनिफिकेशन गिविंग ह्युमन क्वालिटीज टू ॲनिमल ऑर ऑब्जेक्ट, म्हणजे मानवी गुण जे आहे ॲनिमल किंवा ऑब्जेक्टला दिले जातात तर तेव्हा पर्सनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो। आता वळूया आपल्या दुसऱ्या फिगर ऑफ स्पीचकडे ज्याचं नाव आहे ॲपोस्ट्रॉफी। आता ॲपोस्ट्रॉफी म्हणजे काय? अ फिगर ऑफ स्पीच इन विच समवन ॲबसेंट ऑर डेड ऑर समथिंग नॉन ह्युमन इज ॲड्रेस ॲज इफ ही शी ऑर इट वर अलाईव्ह अँड प्रेझेंट। म्हणजे थोडक्यात एखाद्या तिथे प्रेझेंट नसणारे म्हणजे ॲबसेंट किंवा समथिंग नॉन ह्युमन म्हणजे ह्युमन नसणारे अशांना जर ॲड्रेसिंग म्हणजे उद्देशून जर ती ओळ लिहिलेली असेल आणि त्यांना अलाईव्ह म्हणजे जिवंत किंवा तिथे सध्या प्रेझेंट आहे असं मानून जर असं मानून आणि त्यांना उद्देशून एखादी ओळ लिहिलेली असेल तर अशावेळी ॲपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होतो। आता ॲपोस्ट्रॉफीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं की ॲपोस्ट्रॉफीचा उल्लेख तुम्ही आपले जे पंक्चुएशन मार्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाचलेला असेल। ॲपोस्ट्रॉफी एस मोस्ट प्रॉबेबली आपण यूज करतो, ठीक आहे? तर ते ॲपोस्ट्रॉफी जे आहे पंक्चुएशन मार्कमधला आहे आणि हा ॲपोस्ट्रॉफी आपला एक फिगर ऑफ स्पीच आहे, ठीक आहे? याचं उदाहरण बघूया, ओ बुक हू अलोन आर लिबरल अँड फ्री, हू गिव टू ऑल हू आस्क ऑफ यू अँड इन्फ्लुएन्सेस ऑल हू सर्व यू फेथफुली, ठीक आहे? तर इथे आता ही जे पूर्ण सेंटेन्सेस आहे हे पुस्तकाला, ओ बुक म्हणजे पुस्तकाला उद्देशून इथे म्हटलेले आहे। आता पुस्तक जे आहे नॉन ह्युमन थिंग आहे आणि त्याला उद्देशून ही ओळलेली आहे म्हणून इथे ॲपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच आहे, ठीक आहे? थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की कोणाला तर उद्देशून लिहिलेली ही ओळ असते, मोस्ट प्रॉबेबली ओ, इथे तुम्ही पाहू शकता ओ बुक, तर अशा स्वरूपात या ओळीची सुरुवात झालेली असते। ओळखायला अगदी सोपी आहे, आपण दिस इज नॉट अ रूल पण आपण याला एक हिंट किंवा कीवर्ड म्हणू शकतो की मोस्ट प्रॉबेबली अशा ओळी ज्या आहेत त्या ओ या शब्दाने स्टार्ट झाले असते। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ओ नेचर दाऊ आर्ट माय गॉडेस। आता इथे निसर्गाला उद्देशून ही ओळ लिहिलेली आहे। नेक्स्ट, लिटिल लॅम्प हू मेड दी, आता इथे लॅम्पला उद्देशून, आणि नेक्स्ट बघा, ब्लो विंड्स ब्लो, इथे
विंड जी आहे, हवा जी आहे, त्याला उद्देशून ही ओळ लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे नॉन ह्युमन किंवा आपण म्हणू शकतो की सध्या इथे अस्तित्वात नाही अशा गोष्टींना आता इथे प्रेझेंट आहे किंवा आता इथे अस्तित्वात आहे असं अज्युम करून जर एखादी ओळ लिहिली गेली असेल तर तिथे ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होतो. थोडक्यात आपण म्हणू शकतो की ॲड्रेसिंग समवन ॲबसेंट, डेड ऑर नॉन ह्युमन ॲज इफ दॅट पर्सन ऑर थिंग वर प्रेझेंट, म्हणजे ॲबसेंट असलेल्या, डेड असलेल्या किंवा नॉन ह्युमन ज्या गोष्टी आहे त्या सध्या इथे प्रेझेंट आहे, प्रेझेंट नसलं तरी प्रेझेंट आहे असं अज्युम करून जर एखादी ओळ लिहिलेली असेल तर अशा वाक्यरचनेला आपण अशा वाक्यरचनेमध्ये ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच वापरण्यात आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आय होप तुम्हाला हा जो फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफी हा समजला असेल. आता वळूया आपल्या पुढल्या फिगर ऑफ स्पीचकडे. पुढल्या फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे इन्वर्शन. त्याचे डेफिनेशन बघा, अ लिटररी टेक्निक इन विच द नॉर्मल ऑर्डर ऑफ द वर्ड इज रिवर्स इन ऑर्डर टू अचीव अ पर्टिक्युलर इफेक्ट ऑर एम्फसायझेस, म्हणजे एक पर्टिक्युलर इफेक्ट मिळवण्यासाठी काय केलं जाते तर नॉर्मल ऑर्डरमध्ये जे सेंटेन्स असतं त्याची ऑर्डर चेंज करून आपल्याला वाक्य आपल्यासमोर दिलं जातं. बघा, जे ऑर्डर चेंज करण्याचे जे प्रकार आहेत ते तीन प्रकारे मोस्ट प्रॉबली इथे वापरले जातात. जसं प्लेसिंग ॲडजेक्टिव्ह बिफोर नाऊन, जनरली आपले जी ऑर्डर असते ती सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या फॉर्मॅटमध्ये आपलं सेंटेन्स असतं. पण बरेचदा काय केलं जातं, ॲडजेक्टिव जे आहे ते बिफोर नाऊन घेतलं जातं, प्लेसिंग वर्ब बिफोर द सब्जेक्ट. ठीक आहे, आपण बघितलं की सब्जेक्ट प्लस वर्ब असतं, बरेचदा वर्ब जे आहे ते सब्जेक्टच्या आधी घेतलं जातं. त्यानंतर बघा, प्लेसिंग नाऊन बिफोर प्रिपोजिशन, बरेचदा नाऊन जे आहे ते प्रिपोजिशनच्या आधी काय केलं जातं, प्लेस केलं जातं. तर अशा प्रकारे रिव्हर्स ऑर्डरमध्ये सेंटेन्सेस दिले जातात, त्या ठिकाणी आपण इन्वर्शन हा फिगर ऑफ स्पीच आहे म्हणू शकतो. एक्झाम्पल बघा, द सोल्जर स्ट्रॉंग अँड ब्रेव्ह रिटर्न होम टू हिज फॅमिली आफ्टर द वॉर. इथे तुम्ही बघू शकता की फॉर्म जो आहे, ऑर्डर जी आहे ती चेंज झाली आहे. अशा प्रकारचं वाक्य इन्वर्शन या फिगर ऑफ स्पीचमध्ये दिलं जातं. नेक्स्ट छोटंसं आणि सोपं उदाहरण आपण बघूया, जसं इम्पॉसिबल इज नथिंग. आता हे वाक्य सगळ्यांच्या परिचयाचं आहे, आपण ऑलवेज नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हणतो. मात्र इथे काय केलेलं आहे तर जी ऑर्डर आहे ती काय केलेली आहे, चेंज करून आपल्या इथे सेंटेन्स दिला आहे. तर अशा प्रकारचे जर ऑर्डर चेंज करून सेंटेन्स असतील तर तिथे इन्वर्शन हा फिगर ऑफ स्पीच आहे असं आपण म्हणू. तर अशा प्रकारे आज आपण तीन फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास केला. फर्स्ट इज पर्सनिफिकेशन, ज्यामध्ये आपण बघितलं की मानवी गुण जे आहे ते नॉन ह्युमनला किंवा आपण म्हणू शकतो निर्जीव वस्तूला दिले जातात, मानवी गुण त्यांना दिले जातात. सेकंड जो आहे ॲपॉस्ट्रॉफी, ज्याच्यामध्ये कोणाला तरी उद्देशून ते ओळ दिलेली असते आणि ज्याला उद्देशून दिलेली असते ती व्यक्ती जी आहे ती नॉन ह्युमन असते किंवा डेड झालेली असते, मात्र त्यांना आत्ता ते प्रेझेंटमध्ये अस्तित्वात आहे असं अजम करून त्यांना उद्देशून ती ओळ लिहिलेली असते. आणि तिसरा आपला फिगर ऑफ स्पीच आहे इन्वर्शन, ज्यामध्ये जो एक योग्य क्रम असतो ती प्रॉपर ऑर्डरमध्ये दिलेला नसतं तर ऑर्डर जी आहे ती रिव्हर्स केलेली असते. ओके, आय होप तुम्हाला हे तिन्ही फिगर ऑफ स्पीच जे आहे ते चांगल्या प्रकारे समजले असतील. या आधीचे जे फिगर ऑफ स्पीच आहे ते आपण ग्रुपनी स्टडी केलेले आहे, म्हणजे बऱ्याचशा फिगर ऑफ स्पीचमध्ये काही कॉमन गोष्टी आहे आणि काही डिफरंट गोष्टी आहे ज्याच्या सहाय्याने आपण सहज ते फिगर ऑफ स्पीच जे आहे ते लक्षात ठेवू शकतो. तर असे ग्रुपिंग केलेले आहे आणि नियर अबाउट 3 व्हिडिओ जे आहे अशा ग्रुपमध्ये आपण स्टडी केलेले आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तसेच पूर्ण या व्यतिरिक्त आणखी काही फिगर ऑफ स्पीच राहिले आहेत, त्या फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करण्यासाठी कीप वॉचिंग माय चॅनल. लवकरच भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.